नमस्कार। विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पाऊस आणि गारपीटीनं हजेरी लावल्यानंतर आता किमान तापमानात घट झाली आहे। काल सकाळपासून उत्तर महाराष्ट्रात, विदर्भात गारठा वाढलाय, तर निफाडमध्ये राज्यातलं निच्चांकी 8° सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचं हवामानशास्त्र विभागानं सांगितलंय। दरम्यान आज राज्यात गारठा कायम राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे। उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढू लागला असून पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश सोबतच उत्तराखंड, उत्तर प्रदेश राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे। मध्य भारतासह महाराष्ट्राच्या किमान तापमानात 2 ते 4 अंशांची घट होण्याची शक्यता आहे। दरम्यान बुधवारी पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसानं हजेरी लावली आहे। सिंदेवाही, कोरची, मूल, सावळी इथं प्रत्येकी 30 मिलीमीटर तर ब्रह्मपुरी, कुरखेडा इथं प्रत्येकी 20 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। यासोबतच या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात। हवामानाबाबतची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल। ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर।